जिला परिषद अभियंता संगठना ने किया सामूहिक ध्वज आंदोलन। हम आपको बता दें कि आज 19/3/2018 को जिला परिषद के सामने कुछ मांगों को लेकर जिला परिषद अभियंता संगठना ने रजा आंदोलन किया जा रहा है। यह आंदोलन दिनांक 19 और 20 दो दिन चलने वाला यह आंदोलन है। जिला परिषद के सभी अभियंता इस आंदोलन में हिस्सा लिया है। जिला परिषद के सभी अभियंता ने इस आंदोलन में हिस्सा लिया है। ब्यूरो रिपोर्ट, नेशनल आवाज। दिनांक 14/3/2018 रोजी आम्ही महाशय मुख्य कार्यधिकारी जिल्हा परिषद धुळे तसेच महाशय जिल्हाधिकारी धुळे तसेच अतिरिक्त मुख्य कार्यधिकारी आपण निवेदन दिलेले निवेदनचं आशय असं आहे जिल्हा परिषद अभियंता संघटनेने दीर्घकाळापासून प्रलंबित मागण्यांची पूर्तता होत नसल्याने शासनाच्या लक्ष वेधण्यासाठी दिनांक 19/20 या कालावधीत 2 दिवसांचे सार्वजनिक ध्वज आंदोलन करण्याबाबत आमची राज्यकारिणी संघटना आहे त्या संघटनेने दिनांक नोटीस रंग 30 दिनांक 7/2018 रोजी जिल्हा परिषद संघटना महाराष्ट्र राज्य यांची आंदोलनाची नोटीस दिलेली। उपरोक्त संदर्भविषयांवर शासन स्तरावर जिल्हा परिषद अभियंता संघटनेने दीर्घकाळापासून संदर्भी पत्रातील मागण्यांवर शासन स्तरावर प्रलंबित असल्याच्या योजना राबवतो। आम्ही ग्रामीण विकासाचं कण आहोत। प्रत्येक योजना आमच्या हातून अंमलबजावणी होते। अंमलबजावणी करताना आम्हाला आम्ही आमच्या पगारातून आम्ही खर्च करतो असं प्रयास होतं, पण 10 वर्षापासून आम्ही टी व्ही बिल मिळालेली नाही। यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे की पगाराबरोबर आपण हे प्रवास भत्ता आम्हाला मिळावा, ही प्रमुख मागणी आमची। नंतर मागणी क्रमांक 3 मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने संघटनेच्या याचिका क्रमांक 9/1/2013 दिनांक 4/14 रोजी दिलेल्या निर्देशानुसार नवीन उपविभाग तात्काळ निर्माण करण्याबाबत ही प्रमुख मागणी आहे। मागणी क्रमांक 4 जिल्हा परिषद रेल अभियंता संवर्गास शाखा अभियंता पदाचा दर्जा देण्याचा दिनांक व त्याबाबत करावयाची वेतन निश्चिती जलसंपदा विभागाकडील 6/2014 निर्णयाप्रमाणे करण्याबाबत ग्रामविकास विभागाचे आदेश निर्गमित करणे। पाचवी मागणी आहे जिल्हा परिषदेकडील कनिष्ठ अभियंता संवर्गातील व स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील सर्व रिक्त पदे विशेष बाब म्हणून तात्काळ भरणे। मागणी क्रमांक 6 आहे सार्वजनिक बांधकाम विभाग जलसंपदा विभाग व ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता पदावर जिल्हा परिषदेतील अभियंत्यांना द्यावयाच्या पदोन्नतीचा कोटा मंजूर पदाच्या प्रमाणात पुनर्विभागण करणे। आदिवासी छात्रालय चेकिंग, शाळा पदपार्थ्यांनी निवडणूक कामकाज, नंतर संपर्क अधिकारी ग्रामसभा ज्या आयोजित केल्या जातात, ग्रामविस्ताराचं काम असताना आम्हाला ते संपर्क अधिकारी म्हणून नेमतात, आमचं काम नसताना आम्हाला ते जबरदस्तीने लादलं जातं आहे। नंतर 10वीच्या परीक्षा 12वीच्या पथक प्रमुख 12वी पथकमध्ये आमची नेमणूक होते, हे काम आमच्या सोपलं जाईल, आमचं ताबडतोब बंद व्हायला पाहिजे।